जानेवारीत सिडकोकडून नवी मुंबईत 5,000 घरांसाठी लॉटरी. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. कणसोलीसह खारघर कळंबोली तळोजात सामान्यांना परवडणारी घरं. मुंबईत ओमायक्रॉनच्या आणखी 7 रुग्णांची नोंद, तर वसई विरारमध्येही एक नवा रुग्ण. राज्यातल्या ओमायक्रॉन बाधितांची संख्या 28. मुंबईत उद्यापासून 1 ते 7 इयत्तेपर्यंतच्या शाळा सुरू होणार. महापालिकेचे मुख्याध्यापकांना निर्देश, तर विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम. मुंबईत 13 कोटींचं ड्रग्ज जप्त. हार्ड ड्राईव्ह, स्टेथोस्कोप, सायकल हेल्मेट, बांगड्या आणि टायमधून ड्रग्जची तस्करी. एनसीबीची धडक कारवाई. बोगस डिग्री प्रकरणात वसई विरार पालिकेच्या माजी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याला बेड्या. एमबीबीएस असल्याचं भासवून मोठं रुग्णालय उभारलं. कल्याणमध्ये जास्तीचं भाडं आकारणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई. 41 जणांना दंड, तर भाडे कपात कायम ठेवल्यास अंबरनाथ आणि बदलापूरमधील रिक्षा चालकांचा संपाचा इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.